नमस्कार, नंदाज किचनमध्ये स्वागत आहे। दिवाळी फराळामध्ये आज आपण अर्धी वाटी तुपापासून रवाळ दाणेदार टाळ्याला न चिटकणारे आणि मेन म्हणजे लाडू वळून झाल्यावर आपण ज्या वेळेस ताटात ठेवतो त्यावेळेस चपटे होतात आणि थंड झाल्यावरच ते घट्ट होतात। तर असं हे काहीही न होता अगदी परफेक्ट पद्धतीने परफेक्ट प्रमाणात बेसनचे रवाळ दाणेदार लाडू आज आपण बनवणार आहोत। तर चला जरा ही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे, कपाने म्हणाल तर 2 कप घेतलेली आहे। आता ही डाळ आपण मंद गॅसवरती 10 मिनटं भाजून घेणार आहोत। डाळ मंद गॅसवरती जितकी वेळ भाजाल तितकेच बेसनचे लाडू अतिशय खमंग होतात। डाळ भाजून झालेली आहे, गॅस बंद करून थंड होण्यास ठेवूया। डाळ थंड झालेली आहे, आता ही डाळ आपण गिरणीतून न दळून आणता मिक्सरवर वाटून घेणार आहोत। होईल तितकी बारीक वाटून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मस्त बारीक डाळ वाटून झालेली आहे मिक्सरवर। मिक्सरवर डाळ वाटल्याने लाडू एकदम परफेक्ट होतात, रवाळ दाणेदार आणि खमंग होतात। तर संपूर्ण अर्धा किलो डाळ वाटून घेतलेली आहे। लाडू बनवण्यासाठी 2 वाटी पिठी साखर मी मिक्सरवर साखर वाटून घेतलेली आहे। 2 कप चणा डाळ, 2 कप पिठी साखर आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। आता हे बेसन कढईत टाकून त्यामध्ये 1/2 कप तुपामधून 1/4 कप तूप टाकून मंद गॅसवरती बेसन भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता बेसन अजून कोरडंच आहे। आता ह्या स्टेजला आपण आणखीन थोडंसं तूप टाकायचं आहे। तर ह्यापैकी आणखीन थोडंसं तूप म्हणजे 2 चमचे असेल इतपत ठेवलेलं आहे, ते आपण शेवट स्टेपला टाकणार आहोत। तर इथे बघू शकता थोडासा ओलावा आलेला आहे, तरी असंच आणखीन थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे। बेसन मात्र तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत, अजिबात चिकट न होता अगदी रवाळ रवाळ बेसन झालेलं आहे। बेसन भाजत भाजत मला 20 मिनटं झालेले आहेत। आता ह्या स्टेजला आपण आणखीन थोडंसं तूप राहिलेलं होतं ते ह्यामध्ये टाकून आणखीन 10 मिनटे भाजून घेऊया। बेसन बघूनच तुमच्या लक्षात येत असेल की बेसन एकदम परफेक्ट भाजलेलं आहे। बेसन भाजता भाजता बेसनमधील तुपाचा ओलावा तयार झालेला आहे। इथे मी बेसन 1/2 तास मंद गॅसवरती भाजून घेतलेलं आहे। तर तुम्हाला बेसन एकदम परफेक्ट भाजलेलं कळत नसेल तर ज्या वेळेस आपण बेसन भाजतो आणि भाजत आल्यावर त्यावेळेस बेसनचा अगदी घरभर खमंग वास पसरतो, त्यावेळेस समजायचं की आपलं बेसन पीठ एकदम परफेक्ट भाजलेलं आहे। तर इथे मी तुम्हाला बेसन पीठ भाजलेलं जवळून दाखवते। आता हे बेसन आणखीन रवाळ दाणेदार होण्यासाठी इथे मी 4 चमचे दूध टाकणार आहे। दूध टाकल्यावर बघू शकता बेसन किती सुटसुटीत झालेलं आहे, अजिबात त्यामध्ये चिकटपणा दिसत नाही। आता ह्या स्टेजला थोडीशी विलायची पावडर टाकून गॅस बंद करून बेसन थोडंसं थंड होण्यास ठेवायचं आहे। तर इथे बेसन थंड झालेलं आहे, थंड म्हणजे जास्तही थंड होऊ द्यायचं नाही, थोडंसं कोमट हाताला सोसवेल इतपत करायचं आहे। पिठी साखर मिक्स करून घ्यायची। पिठी साखर तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने चांगलं चोळून चोळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता पिठी साखर चांगले मिक्स झालेले आहे। तुम्हाला बघूनच वाटेल की हे मिश्रण किती कोरडं आहे आणि ह्याचे लाडू कसे वळले जातील। तर मी तुम्हाला तुमच्यासमोरच लाडू बांधून दाखवते। हे पहा, अगदी सहजासहजी लाडू वळला जातो, जास्त दाबून दाबून ही बांधायची गरज भासत नाही। पहा किती मस्त लाडू झालेला आहे। पण इथे मी तुम्हाला शेवटचेही लाडू बांधून दाखवते। माझे हातही बघू शकता, हाताला अजिबात तेलकटपणा नाही आणि हाताला चिकटलेसुद्धा नाहीत। हे बघूनच तुमच्या लक्षात येईल की खरंच एकदम परफेक्ट बेसनचे कमी तुपातले रवाळ दाणेदार बेसन लाडू बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने ह्या दिवाळीला नक्की करून पहा, अजिबात बिघडणार नाहीत गॅरंटीने सांगते। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा,
चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.